बुलढाण्यातील 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला कोणत्याही थोर पुरुषांचा फोटोचे फ्लॅश कार्ड दाखवले की तो लगेच त्या थोर पुरुषाचे नाव सांगतो. म्हणूनच या चिमुकल्याच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे आणि त्याला सुवर्ण पदकही मिळाले आहे. आरोह पाटील असे या 1.5 वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. बुलढाणा शहरातील गणेशनगर परिसरात राहणारा आरोह पाटील हा अगदीच 3 महिन्याचा असताना त्याच्या आई डॉक्टर कल्याणी पाटील यांनी त्याला फ्लॅश कार्ड दाखवून ओळख करून दिली. पुढे त्या बाळाची प्रगती अशी झाली की आता तो कुठल्याही कार्डवरील चित्र कोणाचे आहे त्याचे नाव पटकन सांगतो. या चिमुकल्याची बुद्धिमत्ता पाहून त्याची आई डॉक्टर कल्याणी यांनी आरोहचे काही व्हिडिओ तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवले होते. हे व्हिडिओ पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आरोहची तात्काळ दखल घेऊन आरोहला सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र, ओळखपत्र कुरिअरने पाठवून गौरवण्यात आले. आरोह हा भारतातील सर्वात कमी वयाचा म्हणजेच केवळ 1.5 वर्षाच्या वयात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करून सुवर्णपदक मिळविणारा चिमुकला ठरला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियाला देखील आनंद झाला आहे. आणि हे काय आहे? आणि लिझार्ड कुठे? तो तुझ्या मागे 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 वन नंबर वर. ते काय आहे? दोराचा काय बेटा? इंडिया गे. अजून हे गे उचलून हातात घे ना बेटा. काय आहे ती? काय आहे ते? माझा मुलगा आरोह हा अवघ्या 1 वर्ष 10 महिन्यांचा आहे आणि त्याची इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तो फ्लॅश कार्ड ओळखतो या कॅटेगरीमध्ये. तो फ्लॅश कार्ड याची ओळखतो फळं, भाज्या, ॲक्शन कार्ड्स, बॉडी पार्ट्स, प्रोफेशन्स, ऐतिहासिक स्थळे आणि महापुरुषांची फोटो तो आत्तापासून दाखवले की ओळखतो. आणि मी त्यांना मेल केले होते व्हिडिओज आणि त्यांचं ॲप्रिशिएशन मेल आलं मला की आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलं आहे म्हणून. आणि मागच्या आठवड्यात सगळं कुरिअर आलं आहे की त्याच्यात त्यामध्ये गोल्ड मेडल, सर्टिफिकेट आणि एक बुक आहे. तर आमच्या परिवारामध्ये एवढ्या एवढ्याशा चिमुरड्यांनी एक गोल्ड मेडल आणलं आहे तर खूप आनंदाचं वातावरण आहे. माझा नाव आरोह कल्याणी सूरज पाटील. हा जेव्हा म्हणजे त्या मुलीने त्याच्यावर जे गर्भसंस्कार केले त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की बा ही काही करू नका, परंतु त्यांनी माझं ते न ऐकता त्यांनी त्यांची प्रोसेस पूर्ण केली. कारण सुनबाई ही डॉक्टर होती, तिने त्यामधून गर्भसंस्कार करून त्या बालकाला जे घडवलं त्याचं प्रत्यय मला आता आलं. आणि त्यामधनं मी महाभारतातली गोष्ट मला आठवली की अभिमन्यूला जे ज्ञान मिळालं होतं गर्भाशयात चक्रव्यूह भेदाचं, ते मुलांवरही चिरकाल टिकलेले राहते. गर्भसंस्कारामध्ये जे ज्ञान मूल प्राप्त करते जेव्हापासून जन्माला येते, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आता याला मान्यता मिळालेली आहे की मूल हे गर्भाशयात असताना शिकते, हे त्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यावर जे संस्कार केले गेले, त्याला जे कार्ड दाखवल्यानंतर झाल्यानंतर मी त्याला म्हटलं होतं, म्हटलं हा बोलत नाही, तुम्ही त्याला कार्ड दाखवू नका, इतक्या लवकर त्याच्यावर ते प्रक्रिया करू नका. परंतु त्या मुलावर त्याचा जो आघात झाला त्याच्यामुळे तो आज 300 कार्ड ओळखतो, 350 कार्ड ओळखून राहिला. त्यामधून राजकीय नेते, आपले जे स्वातंत्र्य सैनिक, फळं वगैरे, शरीराचे पार्ट, याबद्दल तो जे सर्व ओळख करतो ही त्या म्हणजे त्याच्या मम्मीने केलेले त्याच्यावर संस्कार. आणि मम्मी जे संस्कार करेल, सर्वात मोठा गुरु जर म्हटला तर ही आई असते. त्या आईनं जे संस्कार केलेले असतात ते चिरकाल टिकतात, त्याचं प्रत्यय आपल्याला माझ्या या नातवामध्ये मला पाहायला मिळालं. तरी आता मी बाकीच्या लोकांना एवढं सांगू इच्छितो की गर्भसंस्कार हे प्रत्येक मातेने आपल्या मुलावर केले पाहिजे. आणि आई ही सगळ्यात महत्त्वाचा गुरु असते. त्या आईने जसे संस्कार केले आणि त्या काळात जसे त्यावर जे संस्कार होतील ते चिरकाल टिकतात, ते चिरकाल टिकल्यानंतर त्याचं प्रत्यय त्या बालकामध्ये चांगलं उपजते. त्याच्यानंतर त्या पिरियडमध्ये त्या मुलीने मोबाईल वगैरे वापरला नाही, टी व्ही पाहिली नाही, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा नातू झाल्यानंतर 1 वर्ष 10 महिनेपर्यंत त्याच्याजवळ आम्ही टी व्हीसुद्धा त्याला दाखवला नाही. मोबाईलपासून आम्ही त्याच्यापासून लांब ठेवला, कारण मोबाईलमुळे मुलांचे डोळे जातात. लहान मुलांवर सर्वात प्रथम त्याचे जे मोबाईलच्या किरणांचा जो असर होतो ते त्याच्या डोळ्यावर आणि त्याच्या बुद्धीवरसुद्धा, त्याची बुद्धीसुद्धा हॅक होत चालते. तर आता असं होऊ नये म्हणून प्रत्येक माता भगिनींनी त्या बालकांवर त्याला मोबाईल वगैरेपासून लांब ठेवावं.
एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.